असा निर्णय काल आमच्या बैठकीमध्ये झालाय। कालच्या बैठकीला कुलगुरू उपस्थित होते, आमदार दानवेसाहेब उपस्थित होते, मंत्री आमचे संदीपन अण्णा भुमरे उपस्थित होते, आयुक्त होते, जिल्हाधिकारी होते, म्हणून सगळ्यांनी मिळून एकत्र हा निर्णय घेतलेला आहे। दुसरा एक महत्त्वाचा जो आपल्याकडे संभाजीनगरमध्ये जो विषय आहे तो म्हणजे वंदे मातरम सभागृह। वंदे मातरम सभागृह हे उच्च शिक्षण विभागाकडे येतात, सिडकोकडे त्याचं काम आहे। काल आमची चर्चा झाली, मी आयुक्तांना सूचना केल्यात की तात्काळ 8 ते 10 दिवसामध्ये पुन्हा एकदा सगळ्या लोकप्रतिनिधींबरोबर सिडकोची बैठक घ्यावी, तात्काळ ते सुरू करण्याच्या संदर्भामधला निर्णय घ्यावा, ताबडतोब ते हँडओव्हर करावं। मग ते कशा पद्धतीनं रन करायचं ते एक आपल्याला ठरवावं लागेल। त्याच्यासाठी कशी कमिटी करायची, काय करायची, हे सगळं विचाराधीन आहे, पण ते देखील काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना काल मी दिलेल्या आहेत। कारण योगायोग असा आहे की 2012, 2013, 2014 मी नगरविकास खात्याचा ज्यावेळी राज्यमंत्री होतो त्यावेळी आपले आयुक्त इथं सिडकोला होते आणि त्यावेळी सुरू झालेलं काम अजून 10-12 वर्ष झाली तरी ते पूर्ण होऊ शकलं नाही। त्याच्यामुळं आणि योगायोगाने ते आता माझ्या विभागाच्या अंतर्गत येतं, तर सिडकोला देखील आम्ही काल सूचना दिल्यात की लवकरात लवकर काम पूर्ण केलं पाहिजे। फॉरेन्सिक आपलं इन्स्टिट्यूट जे आहे त्याच्या संदर्भामध्ये दिलीप वळसे पाटील साहेबांनी मध्ये एक मीटिंग घेतली होती आणि फॉरेन्सिकमधनं बाहेर पडलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना कशा पद्धतीनं त्या जिल्ह्यातल्या लॅबमध्ये घेता येईल या संदर्भातलं एक धोरण येत्या 3 महिन्यामध्ये करण्याचा निर्णय दिलीप वळसे पाटील साहेबांनी घेतलेला आणि त्याच्यासाठी एक कमिटी देखील तयार केलेली आहे। त्या कमिटीची बैठक देखील आमच्यावर 1-8 दिवसापूर्वी झाली, आम्ही आमची म्हणणं त्यांना मांडलेली आहे, त्याच्यातनं त्या मुलांना देखील एक चांगला न्याय मिळेल। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतनं माझी वसुंधरा हे एक वृक्ष लागवडीची मोहीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या विभागामार्फत सुरू केलेली आहे। विद्यापीठ असेल, कॉलेजेस असतील, त्या ठिकाणी वनखात्याशी संपर्क साधून किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ हे वृक्ष अवेलेबल करून घ्यायचे आणि ती मोहीम काल आम्ही औरंगाबादमध्ये सुरू केली। आणि काल दुसरा एक वैशिष्ट्यपूर्ण जो आम्ही कार्यक्रम केला ते म्हणजे कोविडमध्ये NSS विद्यार्थ्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे अशा महाराष्ट्रातल्या 37 लोकांना आपण कोविड योद्धा म्हणून पुरस्कार दिलेले आहेत। तर जालना आणि औरंगाबादच्या 2 विद्यार्थ्यांचा सत्कार देखील काल पार पडला आहे। या 37 मधनं विद्यापीठाच्या स्तरावर आम्ही 13 मुलं निवडणार आहोत आणि 13तनं एक विद्यार्थी किंवा विद्यार्थी निवडणार आहोत। दरवर्षी हा पॅटर्न फक्त एक विद्यार्थ्याचाच होता, केंद्र शासनानं असं ठरवलेलं होतं की एका विद्यार्थ्याचाच राज्यस्तरीयवर सत्कार करायचा, पण यामध्ये येणाऱ्या इन्स्टिट्यूटला देखील भेट दिली। त्याच्यामध्ये कला व विज्ञान महाविद्यालय असेल, त्याच्यानंतर फॉरेन्सिक आमचं कॉलेज आहे त्याचा रिव्ह्यू घेतला। आमच्या कला व विज्ञान महाविद्यालयाला 2022-2023 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून कशा पद्धतीनं त्या संपूर्ण कॅम्पसची डेव्हलपमेंट करायची या संदर्भात देखील आमची काल चर्चा झाली। आणि गेले कित्येक दिवस एक गोष्ट जी प्रलंबित होती ती म्हणजे संत विद्यापीठ, संतपीठ, तर काल त्याची देखील 10 वी बैठक झाली आणि 17 तारखेला मुख्यमंत्री महोदय संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत, त्या दिवशी त्या संतपीठाची घोषणा होईल। संतपीठ सुरू करण्यासाठी जे 1 कोटी रुपये आपण पैठणच्या कामासाठी दिले होते ते काम देखील पूर्ण झालेलं आहे। हॉस्टेलचं देखील काम सुरू करण्याच्या सूचना काल मी आयुक्तांना, जिल्हाधिकाऱ्यांना आणि आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। संतपीठामध्ये 5 कोर्सेस सध्या सुरू करण्याचा मानस आम्हाला विद्यापीठानं सांगितला, त्याच्यामध्ये भारतीय परंपरा व संस्कृती याचा अभ्यास करणे, सामाजिक मूल्य व संस्काराची समाजात निर्मिती करणे, संगीतावर आधारित देखील कोर्सेस सुरू करणे, असे 3 टप्प्यामध्ये जिथे अभ्यासक्रम सुरू होत आहेत आणि 17 तारखेपासून ते सुरू होईल, 20-22 तारखेपासून त्याला ॲडमिशन्स सुरू होतील। ज्या फॅकल्टीज आहेत त्या सध्या 20 विद्यार्थ्यांच्या करायच्या अशा पद्धतीचा काल आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामध्ये विद्यार्थी वाढले तर आम्ही विद्यापीठाला अधिकार दिलेले आहेत की 25 झाले, 30 झाले, 50 झाले विद्यापीठाने ते पुढे न्यावं। त्याच्यामुळे संतपीठाचा जो विषय होता तो काल आमच्या बैठकीमध्ये मार्गी लागलेला आणि त्याला आता मुहूर्त स्वरूप आलेलं आहे। त्याच्यामध्ये तुकाराम गाथा परिचय प्रमाणपत्र हा 6 महिन्याचा कोर्स आहे,
ज्ञानेश्वरी परिचय प्रमाणपत्र हा 6 महिन्याचा कोर्स आहे. एकनाथी भागवत परिचय प्रमाणपत्र हा 6 महिन्याचा कोर्स आहे. वारकरी कीर्तन परिचय प्रमाणपत्र हा 1 वर्षाचा कोर्स आहे. आणि ओवरऑल कीर्तन जे आहे, म्हणजे जनरल कीर्तन आपण जे म्हणतो ते कशा पद्धतीनं करावं, त्याचे वादक तयार करणं, म्हणजे त्याच्यामध्ये पेटीवाले आलेले, मृदंगवाले आले, टाळवाले आले, त्याच्यासाठी एक वेगळा अभ्यासक्रम करून ते 6-6 महिन्याचे कोर्सेस आहेत. असं सध्या हे 5-6 कोर्सेस आपण डिझाईन केलेले आहेत. याच्या पुढं जाऊन संत परंपरा, वारकरी परंपरा याच्यावर रिसर्च देखील त्या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि त्याच्या देखसाठी देखील जो स्टाफ लागणार आहे तो त्या ठिकाणी देण्याचा निर्णय. आता त्याच्यामध्ये सुद्धा थोडी एक गडबड अशी होते. असाच प्रश्न होता, तुलनेने लहान असलेले विद्यार्थी जे शाळेतली ते सुरू होत आहे, पण कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी सुरू होत नाही. जे संज्ञान आहे कोरोनाच्या प्रोटोकॉलचं पालन करू शकतात. मला असं वाटतं की आपण ज्या काही, आता काल मी अवसरीला होतो, अवसरी कॉलेज जे आहे, इंजिनिअरिंग कॉलेज महाराष्ट्रातलं एक रिपोर्टेड कॉलेज आहे, ते सुरू करावं या उद्देशानं शरद पवार साहेबांचा त्या ठिकाणी कार्यक्रम झाला. तिथं गेल्यानंतर तिथं जाईपर्यंत आमची मानसिकता अशी होती की किमान 10 इन्स्टिट्यूट ट्रायल बेसिसवर सुरू करावं. तिथं गेल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की जे हे हॉस्टेल आहे त्याच्यामध्ये 150 कोविडचे पेशंट आहेत. हे हॉस्पिटल जे आहे ते आम्ही कोविड हॉस्पिटल म्हणून तयार केलेलं आहे आणि तिकडे 200 आहेत. असे 350 पेशंट जर कॅम्पसमध्ये कोविडचे आहेत तर ते करू शकत नाही. नंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारून घेतलं की किती जिल्ह्यामध्ये किती वसतिगृह हे कोविड सेंटरसाठी आहेत, तर 70% वसतिगृह आजही कोविड सेंटरसाठी आहेत. अनेक कॉलेजेसमध्ये आजही हॉस्पिटल्स आहेत, अनेक कॉलेजेसमध्ये आजही CCC आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या अडचणी ज्या आहेत या महत्त्वाच्या आहेत. दुसरं म्हणजे कसं आहे की जे शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना असं म्हटलं जातं की पूर्वीपर्यंत असं म्हणायचं की त्यांना त्यांची इम्युनिटी पॉवर जास्त असल्यामुळं त्यांना काही अडचण येत नाही, पण 18 वर्षाच्या मुलांचा समूह जेव्हा एकत्रितपणानं जमणार आहे त्यावेळी त्या सोशल डिस्टन्सिंगचं काय आहे, सॅनिटायझिंगचं काय आहे, हे साहेब सगळे विचार करूनच कॉलेजेस सुरू करावे लागतील. उगाच भावनेच्या भरात उद्या कॉलेज सुरू करतो म्हणून सांगायचं, आणि ते एक होतं की मी काल देखील असं सांगितलं की मी अकॅडमिक इयर 1 नोव्हेंबरला सुरू करण्याची मानसिकता आहे. अकॅडमिक इयर मी असं कुठेही म्हटलेलं नाही की फिजिकली कॉलेज मला 1 नोव्हेंबरला सुरू करायचं, थोडं ते गडबड होते. तर अकॅडमिक इयर आणि त्याच्या खाली पण मी असं म्हटलं आहे 1 नोव्हेंबरला अकॅडमिक इयर सुरू करताना ते ऑनलाईन करायचं की ऑफलाईन करायचं, ती त्यावेळीची जी परिस्थिती आहे ती बघूनच ती आम्हाला करावी लागतील. टास्क फोर्सला विचारावं लागेल. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जी डिझास्टर मॅनेजमेंटची कमिटी आहे त्यांच्यासमोर आमचा प्रस्ताव ठेवावा लागेल आणि त्याच्यानंतर जे सुरू करावं लागेल. विद्यापीठाच्या अंब्रेलामध्येच टाकले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या अंब्रेलामध्येच ते संतपीठ टाकून दिले, याचं कारण काय? एक पहिलं समजून घेतलं पाहिजे की संत विद्यापीठ जर करायचं असेल तर त्याला UGC किंवा ह्या सगळ्या गोष्टी जर आम्ही करत बसलो तर त्याला प्रचंड वेळ जाणार आहे. आणि म्हणून सध्या माझ्या दृष्टीनं मला जे महत्त्वाचं वाटतं की जी संत परंपरा आहे, जी वारकरी परंपरा आहे, ही तातडीनं जी आपली संस्कृती आहे ही विद्यार्थ्यांपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत पोचली पाहिजे. म्हणून आम्ही या संतपीठाचा निर्णय घेतलेला आहे. आज जरी ते विद्यापीठाच्या अंब्रेलाखाली असलं तरी शासन भविष्यामध्ये निर्णय घेऊ शकतं. विद्यार्थ्यांची संख्या वाढली, त्याला रिस्पॉन्स वाढला की शासन वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय पण घेऊ शकतो, परंतु विद्यापीठाचं संतपीठ झालं हा कुठेही कमीपणा करण्याचा किंवा त्याच्यातनं वेगळं काहीतरी करण्याचा उद्देश नाही. तर हे आता सगळे जे अभ्यासक्रम आहेत हेच विद्यापीठामध्ये होणार होते, ते आज संतपीठामध्ये आम्ही आज जाहीर केले. त्याच्यामुळं संतपीठ हे देखील विद्यापीठाच्याच तोडीचं असेल. 3,000 3,074 जागांचं काय, कधी GR येणार आहे? तुम्ही